पिंपरी चिंचवडजवळच्या म्हाळुंगे गावात घरात मांजर शिरल्याच्या कारणावरून एका महिलेची हत्या झाली. गेल्या काही दिवसात अत्यंत क्षुल्लक कारणावरून थेट हल्ल्यांच्या आणि खुनांच्या घटनात वाढ झाल्याचं यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. या वाढत चाललेल्या विकृतीवरती हा एक स्पेशल रिपोर्ट. जेवताना लिंबू दिलं नाही म्हणून वेटरची हत्या, भुर्जी दिली नाही म्हणून पत्नीची हत्या, बोलत नाही म्हणून एका मुलीवर मुलाचे ब्लेड नवार, मैत्री करत नाही म्हणून आमदाराच्या मुलीवर प्राणघातक हल्ला, चिकनच्या वजनावरून झालेल्या वादातून दुकानदाराचा गिराहिकावर हल्ला. गेल्या काही दिवसात पिंपरी चिंचवड परिसरात घडलेल्या या घटना आता यात भर पडली ती शेजाऱ्यांची मांजर घरात आली म्हणून केलेल्या हत्येची. म्हाळुंगे इथे प्रभा रणपिसे या महिलेचं मांजर शेजारच्यांच्या घरात गेलं. शेजारच्यांनी या मांजराला बाहेर फेकलं. रणपिसे त्याचा जाब विचारायला शेजारी गेले असता त्यांच्या डोक्यात बांबून मारहाण करण्यात आली. त्यातच रणपिसे यांचा मृत्यू झाला. ती पळत आल्यानंतर त्यांनी त्या इस्मानी समोरच्या अमोल आणि भैया त्या इस्मानी समोरच्या इस्मानी यू पी यू सीचा पाईप एवढा जाड पाईप आणि बांबूनी मारहाण केली. डोक्यामध्ये मारलेला आहे, पाठीला लागलेलं आहे. प्लस आमचा चुलता, दोन भाऊ, तिघं पण आत्तापर्यंत ॲडमिट आहेत. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी अमोल बालगुडे, गणेश पाटील, आकाश मुंठे आणि राजू साळवे आरोपींना अटक केली. क्षुल्लक कारणांवरून अशा हिंसक घटना होणं हे चांगल्या समाजाचं लक्षण निश्चितच नाही. ही विकृती मानसिक आजाराचा भाग असल्याचं मानसोपचार तज्ज्ञ सांगतायत. तुटत चाललेला संवाद, वाढता एकटेपणा आणि प्रत्येक बाबतीत स्वतःचा मोठेपणा दाखवण्याची सवय यामुळे असा भावनांचा उद्रेक होतो. काही लोकांना इन्स्टंट रिॲक्शन पाहिजे, लगेच आपल्याला उपाय पाहिजे, थांबायचं त्यांना धीर नसतं, त्यामुळे लवकर व्हायला पाहिजे, समोरच्या व्यक्तीने माझंच ऐकलं पाहिजे अशीही कधी कधी भावना असते. मी खरा आहे, समोरचा व्यक्ती चुकतो, असं काय काय घटना असतात. आणि आजकाल मानसिक आजारही वाढत आहे. हा मानसिक आजार असल्याचं बरेच जण मान्यच करत नाही. हे एकदा मान्य केलं तर त्यावर उपचार करून अशा घटनांवर आळा घालता येऊ शकेल. मात्र कुटुंबातच संवादाचा अभाव असल्याचा हा परिणाम असल्याचं मानसोपचार तज्ज्ञांचं मत आहे. जे आपल्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात तो फॅमिलीमध्ये डिस्कस केला जायचा असतं, मग कधी कधी सोल्युशन मिळून जायचे फॅमिलीमध्ये. आजकाल बोलणं होत नाही तर त्यामुळे माणूस आपल्या विचारात कोंडून जातो, असंही होऊन जातं. समाजात वाढत चाललेली ही विकृती वेळीच आटोक्यात आणणं आवश्यक आहे. बळी तो कानपिळी हे मराठीच्या पुस्तकात ठीक आहे, पण त्याचा प्रत्यक्ष अवलंब सुरू झाला तर शहर आणि जंगल यांच्यातला फरकच संपेल. क्षुल्लक कारणावरून हत्या करण्याच्या घटना फक्त पिंपरी चिंचवड मध्येच नाही तर राज्यात अनेक ठिकाणी घडत आहेत. माणसामध्ये वाढत चाललेला एकटेपणा आणि संवादाचा अभाव हेच त्यामागचं प्रमुख कारण असल्याचं समोर येत आहे. म्हणूनच माणसामधला संवाद वाढवणं हेच या घटना रोखण्यावरचा प्रमुख उपाय आहे. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये अशा घटना वाढतील अशीच शक्यता जास्त आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित अडेसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.